आणि या महाराष्ट्राला एक कलंकित करण्याचं काम आजचं सरकार करतंय. आणि म्हणून असं हे सरकार हे कलंकित सरकार आहे. या कलंकित सरकार बरोबर आम्ही सगळे पक्ष कोणीही चहापान घेऊ शकत नाही. हे सगळं कमी पडलं की काय म्हणून सरकारच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. या राज्याचे महसूल मंत्री यांनी बदल्यामध्ये ज्या पद्धतीनं व्यवहार केलेले आहे, मित्तल टॉवरमध्ये बसून बदल्या होतात, व्हॉट्सअपवर बदल्या होतात, राज्याचे महसूल मंत्री बदल्या करतात. तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, एसडीएम असेल, याच्यात बदल्या ज्या घडल्या याला मॅटनी स्थगिती दिलेली आहे. प्रमोशनमध्ये या सरकारने महसूल मंत्र्यांनी घोटाळे केलेले आहे, बदल्यामध्ये केलेले, तसंच कृषी विभागानं केलेलं आहे, तसंच अन्न औषध विभागाने केलं आहे. या राज्याच्या मंत्र्यावर थेट आरोप दररोज घडतायत. अब्दुल सत्तार सारख्या मंत्र्यावर तर अनेक आरोप आहे. वाळू उपसापासून तर एका माजी सैनिकाचं जागा हडप करण्यापर्यंत आरोप झडलेले आहे. संजय राठोडवर तसेच आरोप आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, एका मंत्र्यांनी, चव्हाण जे मंत्री आहेत सार्वजनिक बांधकाम, यांनी कबूल केलं की माझ्या खात्यामध्ये बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. आणि मंत्री अशा पद्धतीनं भ्रष्टाचार कबूल करत असूनही अशा मंत्र्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही, अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झालेली आहे. ईडी सारखी यंत्रणा, सीबीआय सारखी यंत्रणा, इन्कम टॅक्स सारखी यंत्रणा वापरून वेगळ्या पक्षाच्या, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेनेचे असेल, लोकप्रतिनिधी असेल, यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न नव्हे, दबाव आणला जातोय. आणि या दबावातून शिवसेना फोडण्याचं पाप, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून हे सरकार अशा पद्धतीनं करत असताना या सरकारमधील आमदारावर अपात्रतेची तलवार आहे. अशी असताना या महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे गुजरातमध्ये गेलेले, याच्यावर कोणतीही कारवाई, कोणतंही म्हणणं आताचं सरकार मांडत नाही. आणि म्हणून असे सगळं काम करणारं हे सरकार या महाराष्ट्रात आहे का नाही आहे. कृषी खात्याचे मंत्री यांचे स्वतःचे स्वीय सहाय्यक अकोल्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन गोडाऊनला सील लावतात, कंपन्याला ब्लॅकमेलिंग करतात. मला असं वाटतं एखाद्या अधिकाऱ्यानं रितसर अशी कारवाई केली असती तर आपण समजू शकतो, परंतु एका खात्याच्या मंत्र्याचे स्वीय सहाय्यक अशा पद्धतीनं काम करतात, मला असं वाटतं अतिशय ही गोष्ट दुर्भाग्यपूर्ण आहे. मराठा आरक्षण, ओबीसीचं आरक्षण, धनगर आरक्षणावर या सरकारने राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा केल्या होत्या. आमचं सरकार येऊ द्या, मराठ्यांना 4 दिवसात आरक्षण देऊ, अशा प्रकारची वल्गना केल्या होत्या. आमचं सरकार येऊ द्या, धनगरांना 24 तासात आरक्षण देऊ, अशा प्रकारच्या घोषणा केल्या होत्या. आणि म्हणून अशा पद्धतीनं सगळ्या सामाजिक घटकावर सुद्धा अन्याय या ठिकाणी घडलेला आहे. हे कमी पडलं की काय अन्यायाचं, म्हणून एक समृद्धी मार्ग सारखा जो महामार्ग आहे, या ठिकाणी मागच्या 4-6 महिन्याच्या काळात जे अपघात घडलेले आहे, हे सुद्धा आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही. कारण हा समृद्धी मार्ग अजूनही पूर्ण झालेला नाही, कोणत्याही सुविधा या रस्त्यावर नाही. 15 दिवसापूर्वी 25 लोक घेऊन जाणारी बसची जी दुर्घटना घडली, परत त्याच्यानंतर काही नियंत्रण यावं येईल अशा प्रकारचं जर वाटलं तर त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी, लगेच तिसऱ्या दिवशी दररोज या समृद्धी महामार्गावर अपघात घडतात. समृद्धी महामार्गाचा दर्जा, समृद्धी महामार्गात झालेला भ्रष्टाचार आणि समृद्धी महामार्गाच्या सुविधा जर बघितल्या तर या सरकारने हा समृद्धी महामार्ग जनतेचा जीव घेण्यासाठी निर्माण केला की काय, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. हे सगळं होत असताना खारघरमध्ये जी घटना घडली होती, ज्येष्ठ निरूपणकार आचार्य धर्माधिकारी या काळात उष्माघातानं ज्या नागरिकांचं, जे सेवेकऱ्यांचा मृत्यू झाला होता, निश्चित अशा प्रकारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला याच्याविषयी आम्हाला आनंद आहे. परंतु ज्या सांस्कृतिक खात्याला या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी दिली होती, जवळपास 16 कोटी रुपये कार्यक्रमावर खर्च केलेले असताना अशा पद्धतीनं या निरूपणकारांना मानणाऱ्या ज्या जे सेवेकरी त्यांचा जो मृत्यू झाला याच्यावर अजून कोणतीही कारवाई घडलेली नाही, याच्याविषयी समिती नेमली होती, या समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचं काम या सरकारने केले. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीनं झालेले मृत्यू, हे मृत्यूला हे सरकार एक प्रकारे या मृत्यूला वाचा फोडली पाहिजे, या मृत्यूचा तपास झाला पाहिजे, याच्यावर जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु हे कुठेही घडलेलं नाही.
म्हणून अशा पद्धतीने हे सरकार एक कलंकित सरकार आहे. महाराष्ट्राला एक प्रकारे जी फुलेशाहू आंबेडकरांची छत्रपती शिवरायांची परंपरा असणारा हा महाराष्ट्र आहे, यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे, आणि या महाराष्ट्राला एक कलंकित करण्याचं काम आजचं सरकार करतंय. आणि म्हणून या सरकारने ज्या पद्धतीनं शिवसेना फोडण्याचं पाप केलं, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस फोडून एक पाप केलेलं आहे, आणि म्हणून असं हे सरकार हे कलंकित सरकार आहे. या कलंकित सरकारबरोबर आम्ही सगळे पक्ष कोणीही चहापान घेऊ शकत नाही, आणि म्हणून या चहापानात आम्हाला कोणतंही स्वारस्य नसल्याचं आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कळविलेलं आहे.